आज राज्यभरामध्ये मकर संक्रांतीचा उत्सव बघायला मिळतोय. मकर संक्रांतीनिमित्त मुंबई मरीन ड्राईव्ह इथं आज भाजपच्या माध्यमातून पतंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी भाजपचे माजी आमदार अतुल शाह यांनी 8x8 फुटाची राम मंदिराचे छायाचित्र असलेली मोठी पतंग कार्यक्रमस्थळी उभारलेली आहे. याप्रसंगी मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनीही पतंग उडवण्याचा आनंद घेतला. संपूर्ण देशभरामध्ये मकर संक्रांतीचा उत्सव हा साजरा होत असताना आज आपण मरीन ड्राईव्ह या ठिकाणी आहोत आणि मरीन ड्राईव्ह या ठिकाणी देखील भाजपच्या वतीने पतंग महोत्सवाचं आयोजन आहे ते करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी आपण पाहायचं झालं तर 22 तारखेला ज्या प्रमाणात अयोध्येला श्रीराम मंदिराचं या ठिकाणी संपूर्ण उद्घाटन होणार आहे आणि जी प्रांताची स्थापना होणार आहे त्याच्या आधी या ठिकाणी पतंग महोत्सवाच्या माध्यमातून जय श्रीरामचे जे संपूर्णपणे मोठे पतंग आहेत ते या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत. हे पतंग आहे ते आकाशात उडवण्यात येणार आहेत. अतुल शाह असतील यांच्या माध्यमातून हा संपूर्णपणे कार्यक्रम आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाला विशेष करून आशिष शेलार आहे ते उपस्थिती देणार आहे. तर संपूर्णपणे भारतामध्ये हा संपूर्णपणे उत्सव साजरा होत असताना मकर संक्रांतीचा उत्सव मुंबईतील मरीन ड्राईव्ह मध्ये देखील साजरा करण्यात यावा यासाठी संपूर्णपणे आयोजन आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. तर मोठ्या संख्येने नागरिकांना देखील या ठिकाणी आहे ते आमंत्रित करण्यात आलेलं आहे. नक्कीच हा उत्सव आहे तो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आयोजित केलेला असून या उत्सवाला देखील मुंबईकरांना मोठ्या प्रमाणात उपस्थित होण्यासाठी तसेच सहभागी होण्यासाठी अतुल शाह यांनी आमंत्रित केलेलं आहे. जर्नालिस्ट श्रीकांत खरात निखिल चव्हाण, पुढारी न्यूज, मुंबई.